आणि त्याच्यामुळे त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल. परंतु जो निर्णय पक्षाने घेतलेला आहे त्याच्यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये आम्हाला जशा जागा पाहिजे त्या शहरांमध्ये मिळाल्या नाही आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये पुण्याच्या असतील, नाशिकच्या असतील, इथे शिवसेनेचे उमेदवार आहेत, अशा वेळेला एक शिवसैनिकांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती ते स्वतःच नीट विचार करतील. आणि शिवसेना प्रमुखांनी जे आपल्याला सांगितलं होतं की आपल्या मनात वादळ असलं तरीसुद्धा आपण विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजे, त्या भूमिकेनुसार ते योग्य ते निर्णय घेतील. आणि या संदर्भामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्यांना मार्गदर्शन करतातच आहेत सगळ्यांना. खरं सांगायचं तर सच्च्या शिवसैनिकांना हे सांगायचीच गरज नाही आहे की तुम्ही माघार घ्या. याखेरीज मला लक्ष वेधायला पाहिजे की 63 जागा असणारी शिवसेना आज आम्हाला 124 जागा युतीमध्ये मिळतात, आणि ज्या पक्षाला 123 जागेचे आमदार आहेत ते लोक 143 जागा घेतात. याच्यामध्ये जवळजवळ दुप्पट जागा आमच्या विद्यमान आमदारांपेक्षा शिवसेनेला मिळाल्या आहेत. आमच्या कामावरती आणि शिवसेना भाजपमधला तो समन्वय आहे. आणि कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, अशा ठिकाणी शिवसेनेच्या जागा जास्त आहेत. आणि त्यामुळे युतीमध्ये 2-4 जागांच्यामध्ये असं होतं, हजारो कार्यकर्त्यांची आयुष्य त्याच्याशी निगडीत असतात हे खरं आहे. आणि म्हणून मी कुठला त्यांना सल्ला देण्यापेक्षा मला असं वाटतं की ते स्वतःचे स्वतः विचारी आहेत, त्यांनी त्यानुसार निर्णय घ्यावा. कणकवलीत नितेश राणेंना भाजपने तिकीट दिलं आहे, शिवसेनेची भूमिका काय असणार या संदर्भामध्ये? पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे कालच यांनी सांगितलेलं आहे की यावर आम्ही आता काही भाष्य करणार नाही. 8 तारखेला दसरा मेळाव्यामध्ये याच्यावरती ते योग्य ते मार्गदर्शन शिवसेनेने तिथे उमेदवार. आणि तुम्ही सगळी मीडिया खूप लक्ष देऊन सातत्याने जे आमचं प्रसिद्धी देत असता, तर उद्धव साहेब ज्या याच्यावर भूमिका स्पष्ट करतील त्यावेळेला तुमचं शंका निरसन होईल असं मला वाटतं. शिवसेनेने तिथे उमेदवार दिला आहे मराठीत सांगितलं तुम्हाला, आता कुठल्या भाषेत सांगू तेच उत्तर दिलं.